हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ BKP77 या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, 30 एप्रिलला झालेल्या MPSC एक्झाममध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. तर अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला तलाठी भरती आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये दिसतील. तर अशा प्रकारच्या प्रश्नाचं एका शॉर्ट ट्रिकच्याद्वारे कमीत कमी वेळेमध्ये आपण कशाप्रकारे आन्सर काढू शकतो हे आपण बघणार आहोत. फ्रेंड्स, अशा प्रकारचा जेव्हा क्वेश्चन दिला जातो त्याला व्यवस्थित वाचून घ्या की 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे दिलेली आहे. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे दिलेली आहे. तर यामध्ये 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4, 6, 7 असे आहे, असे होते. ठीक आहे, किती वर्षांपूर्वी? 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4, 6, 7 होते. तर त्यांचे आजचे वय किती? तर त्यांनी विचारले की आजचे प्रत्येकाचे वय किती आहे. तर आपण लगेच कमीत कमी वेळामध्ये कशाप्रकारे या अशा प्रश्नाचं उत्तर काढायचं याच्यासाठी पर्यायाकडे वळूया. आणि पर्यायामध्ये आपल्याला बघायचं आहे, जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायाला घ्यायचं आहे. समजा 1 नंबरच्या पर्यायामध्ये 20 दिलेलं आहे. 20 मधून आपण 7 वजा करणार आहोत. का? कारण की 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 7 होते. तर बघा आता काय होते, 20 वजा केल्याच्यानंतर 20 मधून जर मी 7 वजा केले तर किती राहतात? 13. ठीक आहे, तर हे 13 जे आलेले आहेत 4, 6, 7 या गुणोत्तराशी याला कम्पेअर करायचं की या 4च्या पाढ्यामध्ये हे 13 येतात का? नाही. तर म्हणजे हा पर्याय याचं उत्तर होऊ शकत नाही. ठीक आहे फ्रेंड्स, बघा आता पर्याय नंबर दोन त्यामध्ये दिलेलं आहे सुरुवातीला 22. तर 22 मधून 7 वजा केले आपण, तर 15 राहते. तर हे 15 या 4च्या पाढ्या देतात का? तर आपल्याला माहिती आहे की हे येत नाहीत, म्हणून हे पण याचं उत्तर नाही. म्हणजे सगळा पर्याय हा कॅन्सल होऊन जातो. ठीक आहे फ्रेंड्स, तर याच्यानंतर आहे पर्याय नंबर तीनमध्ये सुरुवात लगा आहे 19. ठीक आहे, 19 मधून मी जर 7 वजा केले तर उरतात किती? राहतात की 12. तर हे जे 12 आहेत हे 12 4च्या पाढ्या देतात, बरोबर आहे? ठीक आहे, 4च्या पाढ्या देतात. हे 15 येत नाहीत, 13 येत नाहीत, हे 4च्या पाढ्यात 12 येतात. ठीक आहे, 12 येतात. तर मग पुढची संख्या आपण क्रॉस चेक करूया, 25 चेक करूया. ठीक आहे, हे 12 आले इथं. आता बघा 25 मधून मी जर 7 वजा केले तर किती उरतात? बघा इथं उरतात 18. आता बघा हे जे 18 आहेत तर 6च्या पाढ्यात येतात की नाही? 18 येतात, बरोबर आहे, करेक्ट आहे. हे पण जमलं, हे पण क्रॉस चेक झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे 28. ठीक आहे, 28 मधून 7 वजा करा तर किती उरले? 21. तर हे चेक करा की पुढच्या कोणत्या गुणोत्तराच्या पाड्यात आहेत की नाही. हे म्हणजे 7च्या पाड्यात आहेत की नाही? 21 आहेत की नाही? आहेत. म्हणजे बघा आता आपण याला आपण भागण्याचा प्रयत्न केलं तर फ्रेंड्स, हे 12, 18 आणि 21 जे आलेली संख्या आहेत तर त्या तिन्ही संख्या ह्या कोणत्या लहानातल्या लहान संख्येने कटू शकतात ते आपल्याला चेक करायचं आहे. तर इथे मी लिहितो हे 12, 18 आणि 21. तर हे अशा कोणत्या पाड्यामध्ये तिन्ही संख्या येतात ते बघायचं आपल्याला. तर आपल्याला सहज कळून येते की 3च्या पाड्यात हे येते, 3 चौक 12, 3 संग 18 आणि 3 सत 21. ठीक आहे, तर आपलं फायनल आन्सर भेटते 4, 6, 7. तर याच्यावरून आपल्याला हे क्रॉस चेक होते आणि आपण हे फिक्स ह्याचं हे आन्सर सांगू शकतो. तर लगेच आपल्याला जेव्हा आपल्याला हे कळतं की 19 मधनं जेव्हा 7 काढतो तेव्हा 12 उरतात आणि 12 हे 4च्या पाड्यात येतात, तेव्हाच आपलं हे आन्सर फायनल होऊन जातं. हे फक्त क्रॉस चेक करण्यासाठी आपण एवढं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा जर आपल्याला एक 4 नंबरचा पर्याय चेक करायचा असेल तर आपण जर
17 मधून जर 7 काढले तर 10 उरतात आणि 10 हे 4 पाट्यात येत नाहीत, त्यामुळे हे याचा आन्सर नाही आहे, हे तर याच्यावर आपल्याला फिक्स सांगता येते. त्यामुळं आपल्याला लगेच हे आन्सर सांगता येते, हे टिक मार्क करता येते. ठीक आहे फ्रेंड्स, तर अशा प्रकारचे आपल्याला जे आन्सर फास्ट फास्ट भेटतात त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले मार्क्स वाढतात. थँक्यू फ्रेंड्स, अशा प्रकारच्या आपल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.